हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी प्रियांका विराखुळे, डोंबिवली पश्चिम उपासना केंद्र। मी माझ्या मुलाचा अनुभव सांगणार आहे। माझा मुलगा इव्हेंट मॅनेजमेंटचं करतो। तो दोन दिवस इव्हेंट मॅनेजमेंट करून खूप थकला होता, तरी त्याला त्या रात्री पुण्याला जायचं होतं। त्यांच्या मित्रांचं खूप इम्पॉर्टंट हे होतं, तर आम्ही त्याला सांगितलं, अरे 2 दिवस तुला खूप त्रास झाला तर जाऊ नकोस। तरी तो म्हणाला, नाही मम्मी जायचंच आहे, महत्त्वाचंही आहे, कारण त्यांची गुड न्यूज होती आणि त्यांची ॲनिव्हर्सरी होती। आणि तो त्या रात्री गेला, बाईकवरनंच गेला। तो बोलला, मी पुन्हा सकाळी येईन। पण काय झालं, जाता जाता तो पुण्याच्या 5 मिनिटाच्या अंतरावर असताना त्याला डुलकी लागली आणि तो बाईकवरनं पडला। आणि पडला तो ग्रेनेजच्या टाकीच्या इथं त्याची बाईक पडली आणि बाईकचं पेट्रोलची हे त्याच्यावर आपटली गाडी त्या ग्रेनेजवर। त्यामुळे त्याला काही मार वगैरे लागला नाही आणि तो तसाच पडून राहिला। पण ती गाडीची टाकी लिकेज होत होती आणि एवढ्या रात्री 2:30-3 कोणी नव्हते त्या रस्त्याला, सामसूम होतो। तितक्यात एक माणूस आला आणि म्हणाला की त्याला हे केलं आणि म्हणाला, अरे काय झालं? तर तो म्हणाला, काका जरा मला तुमचा फोन देता का, मला एक नंबर फिरवायचा आहे। मग त्या माणसाने फोन दिला, मग त्याने मित्राला लावला आणि ते म्हणाले, मी जातो पण माझी 2 माणसं आता येतील, मग तुला ते घेऊन जातील। मग ती 2 माणसं आली आणि त्याने त्यांना त्या मित्राच्या घरी सोडलं। पण एवढा मोठा हा पडला तरी पण त्याच्यानं पायाला काही लागलं नाही, फक्त जरा ढोपऱ्याला हे लागलेलं। पण तो मोबाईल होता ना, तो फुटला, पण त्याला काही लागलं नव्हतं। आणि मग डॉक्टरकडे त्याने नेलं पुण्याला डॉक्टरकडे आणि सगळं चेकअप केलं, पण काही फ्रॅक्चर वगैरे काही नव्हतं। हाताला फ्रॅक्चर नाही, कुठेही फ्रॅक्चर नाही, फक्त त्याला जरा ढोपऱ्याकडे थोडंसं हे झालेलं होतं। आणि औषधं वगैरे दिली आणि मग तो संध्याकाळी घरी आला। आम्हाला खूप टेन्शन आलं की आता काय झालं असेल काय माहीत नाही। मग आम्ही इथे जोंधळेकडे जोशी डॉक्टर आहेत ना, हार्ट स्पेशलिस्ट, तिथे नेलं। मग त्यांनी सांगितलं, एवढं काय मेजर प्रॉब्लेम नाही आहे, औषध गोळ्याने आणि हे बँडेज हे लावलं ना की बरं होईल। आणि हळूहळू करता करता मी सगळ्या ह्याला पायांना उदी लावायची, औषधात सगळ्या हे करून, बापूंचं नाव घेऊन। आणि तो 1-1.5 महिन्यात तो पूर्ण कवर झाला। आता तो पूर्ण व्यवस्थित आहे, काही त्याला त्या पायाचा काही प्रॉब्लेम नाही। म्हणजे बापूमुळे हे सगळं झालं। एवढ्या रात्री कोण आपल्याला मदतीला धावून आला असता, तर तो आपला सद्गुरू राय आहे म्हणूनच तो धावून आला। हरिओम श्रीराम अंबज्ञ।